वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चैनल शिक्षण मंत्र. इन दैट चैनल यू विल सी सम डिफरेंट वीडियोस. नाउ यू लर्न अबाउट द स्टैंडर्ड 7th मैथमेटिक्स. इन दैट लेसन नंबर 5th ऑपरेशन ऑन रैशनल नंबर पार्ट 4 परिमेय संख्यावरील क्रिया भाग 4. इन दैट वी लर्न अबाउट द रूल्स फॉर सिंप्लिफाइंग एन एक्सप्रेशन. पदावली सोडवण्याचे आपल्याला वेगवेगळे नियम, पदावली कशा पद्धतीने सोडवले जातात, हाऊ टू सिंप्लिफाय द एक्सप्रेशन्स. इन दॅट फर्स्ट ऑफ ऑल यू नो अबाउट व्हॉट आर द रूल्स. आपल्याला पहिल्यांदा रूल्स माहिती पाहिजे. पदावली सोडवण्याची उदाहरणं कशी असतात, त्याचे नियम कसे असतात, ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. समोर तुम्हाला एक पिक्चर दिसतं, याच्यामध्ये देर आर डिफरंट एक्झाम्पल्स वी हॅव टू सीन. अँड दीज एक्झाम्पल्स हाऊ यू सॉल्व, हे जे उदाहरणं दिसत आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे, त्यासाठी वेगवेगळ्या नियमांचा आपल्याला वापर करावा लागेल. यू नो अबाउट इन द मॅथ्स देर आर 4 बेसिक ऑपरेशन्स, दॅट इज ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लाय अँड डिव्हिजन. आपल्या या गणितामध्ये 4 महत्त्वाच्या क्रिया आहेत, त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या वेगवेगळ्या क्रिया आपण नियमितपणे बघत असतो. बट वेन यू लर्न अबाउट दॅट एक्सप्रेशन, ज्यावेळेस आपण पदावल्यांचा विचार करतो, त्यावेळेस पदावली सोडवताना वी हॅव टू सी और वी हॅव टू सॉल्व विथ द हेल्प ऑफ डिफरंट रूल्स. आपल्याला त्या विशिष्ट नियमानुसार ते सोडवणं गरजेचं आहे. तर आपण पहिल्यांदा नियम समजून घेऊया. फर्स्ट रूल, इफ द मोर दॅन वन एक्सप्रेशन इज टू बी कॅरीड आउट, देन मल्टिप्लाइंग अँड डिव्हिजन आर कॅरीड आउट फर्स्ट. पहिल्यांदा आपल्याला गुणाकार किंवा भागाकार करावा लागतो, इन ऑर्डर इन विच दे ऑकर फ्रॉम द लेफ्ट टू राईट. ह्याच्यामध्ये पण जी क्रिया पहिली आलेली असते फ्रॉम लेफ्ट टू राईट, ज्याला म्हणतो आपण डावीकडून उजवीकडे येताना जी पहिली क्रिया आलेली असते गुणाकाराची किंवा भागाकाराची, मग गुणाकाराची पहिली आली तर तुम्हाला गुणाकार करावा लागेल, भागाकाराची पहिली आहे तुम्हाला भागाकार पहिला करावा लागेल. हा त्याचा पहिला अतिशय महत्त्वाचा नियम आहे. आफ्टर दॅट ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आर कॅरीड आउट इन ऑर्डर इन विच दे ऑकर फ्रॉम लेफ्ट टू राईट. दुसरा नियम पण तुम्हाला तसाच दिलेला आहे की बेरीज व वजाबाकी ह्या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने आपल्याला त्यांचा ती गणित किंवा ती उदाहरणं सोडवावी लागतील. अँड द लास्ट रूल यू आर गिवन, इफ देर आर मोर दॅन वन ऑपरेशन इन द ब्रॅकेट फॉलो दॅट टू रूल्स. जर एखादी संख्या जर कंसात दिली असेल, ब्रॅकेटमध्ये दिली असेल, तर त्याला आपण वेगवेगळ्या नियमाचा वापर न करताच वरील जे दोन नियम आपण शिकलेलो आहोत त्याचा आपल्याला वापर करायचा आपल्याला दिसून येऊ शकतो. हे तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत. सिंपल सांगायचं गेलं तर पहिलं आपल्याला मल्टिप्लाय अँड डिव्हिजन करावं लागेल, त्यातली जी क्रिया पहिली येते ती आपल्याला करावी लागेल. त्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन, त्याच्यामध्ये पण जी क्रिया प्रथमतः येते ती आपल्याला सोडवावी लागेल. आणि ह्या क्रिया जर कंसामध्ये असेल, ब्रॅकेट्समध्ये असतील, मग ते ब्रॅकेट आपल्याला पहिलं सॉल्व करावं लागेल. तुम्हाला आता उदाहरणाकडे वळूया आपण. यू सॉल्व सम एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल इज 20+15 मल्टिप्लाय बाय 3-13. इन दॅट देर आर 3 ऑपरेशन्स आर गिवन. या तुम्हाला उदाहरणामध्ये 3 क्रिया दिसतात. प्लस म्हणजे ॲडिशन दिसते, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार म्हणतो, अँड मायनस सबट्रॅक्शन वजाबाकी. इन द गिवन एक्सप्रेशन, या दिलेल्या पदावलीमध्ये आपल्याला 3 क्रियांमधील फर्स्ट यू हॅव टू सॉल्व द मल्टिप्लिकेशन. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन सोडवावं लागेल. नियमामध्ये जे येतं ते आपल्याला पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवावं लागतील. देन मल्टिप्लाईंग टेक प्लेस, देन आन्सर इज इयर 15 × 3. तुम्हाला 15 आणि 3 गुणाकार करावं लागेल, त्याचं उत्तर येणार आहे 45. मग नेक्स्ट स्टेप येईल 20+45-13. आता एक क्रिया आपली या ठिकाणी कमी झालेली दिसून येऊ शकते. नाव देर आर 2 ऑपरेशन्स आर रिमेनिंग. अजून देखील 2 ऑपरेशन तुम्हाला शिल्लक राहिलेले दिसतात. त्याच्यामध्ये पहिली आहे ॲडिशन अँड नेक्स्ट इज अ सबट्रॅक्शन. पहिली बेरजेची क्रिया आहे, नंतर वजाबाकीची क्रिया आहे. आपण यातली पहिली क्रिया कोणती आलेली आहे, तर प्लसची आलेली आहे. ह्या दोघांचा नियम महत्त्वाचा आहे. जर प्लस आणि मायनस म्हणजे बेरीज आणि वजाबाकी असेल, ह्याच्यामध्ये जी क्रिया पहिली आली असेल ती आपल्याला करावी लागेल. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा 20+45 करावं लागेल. 20+45 केलं, व्हॉट इज आन्सर, आन्सर इज इयर 65 अँड रिमेनिंग -13 राईट डाऊन ॲज इट इज. -13 असंच लिहिणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटची स्टेप आपल्याला वजाची क्रिया शिल्लक राहिलेली आहे, आणि वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केलं, 65 - 13, व्हॉट इज आन्सर, आन्सर इज इयर 52. अशा पद्धतीने आपलं हे एक्सप्रेशन, इट इज अ सिम्प्लिफाईंग, ही पदावली आपण योग्य त्या नियमानुसार सोडवली. नाव यू टू टेक अबाउट अ सेकंड क्वेश्चन. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. 12 ÷ 4 × 3 - 7 + 2. हे तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दिलं आहे. इन दॅट डिव्हिजन,
मल्टिप्लिकेशन माइनस एंड प्लस भागाकार गुणाकार वजाबाकी आणि बेरीजच्या चार क्रिया आलेल्या दिसतात. फर्स्ट इफ यू ऑब्झर्व तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्याला असं कळेल की तुम्हाला पहिल्यांदा भागाकार क्रिया आलेली दिसते, डिव्हिजन आलेली दिसते. मल्टीप्लाय पुढे दुसरी क्रिया आहे, इट इज अ सेकंड ऑपरेशन. फर्स्ट यू हॅव टू टाय ड्रॉ दॅट ऑर यू हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल ऑफ 12 डिवाइड बाय 4. आपल्याला पहिल्यांदा 12 आणि 4 या दोन संख्यांचा भागाकार करावा लागेल, बाकीच्या संख्यांना आपण असंच ठेवणं गरजेचं आहे. मग 12 डिवाइड बाय 4 जर 12 4 भागलं तर त्याचा आन्सर येणार आहे 3. आपण खालच्या स्टेपमध्ये उत्तर लिहू शकतो 3 मल्टीप्लाय बाय 3 मायनस 7 प्लस 2. पुढचे जे नंबर्स आहेत त्याला काहीच करायचं नाही, त्यामुळे पुढचे ज्या स्टेप्स लिहिताना आपण फक्त जी ऑपरेशन करतो त्याचा फक्त आन्सर लिहून बाकीच्या ज्या क्रिया तशाच आपण मांडणे गरजेचं आहे. नाऊ इन सेकंड स्टेप मल्टीप्लाय मायनस अँड प्लस गुणाकार वजाबाकी आणि आता आपल्याला बेरीज क्रिया शिल्लक राहील दिसून येऊ शकते. इन दॅट एक्सप्रेशन फर्स्ट यू हॅव टू गिव्हन द मल्टिप्लिकेशन. तुम्हाला पहिली गुणाकारची क्रिया दिसते त्यामुळे बेरीज वजाबाकीपेक्षा आपण गुणाकार पहिलं करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करावं लागेल. मल्टिप्लिकेशन इज 3 मल्टिप्लाय बाय 3. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज इअर 9. 9 लिहून मग पुढचे जे मायनस 7 प्लस 2 आपल्याला असंच लिहिणं गरजेचं आहे. नाव द टू ऑपरेशन्स आर रिमेनिंग. आता आपल्याला दोन ऑपरेशन शिल्लक राहतात, ती म्हणजे मायनस अँड प्लस. मग पहिल्यांदा मायनस क्रिया आला आहे म्हणजे वजाबाकी आलं आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा वजाबाकीच करावं लागेल. मग 9 मायनस 7 इफ यू डुईंग दॅट, जर आपण 9 7 वजा केले तर आन्सर राहणार आहे 2 अँड प्लस 2 राईट ऑन दॅट इज व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप इज अ 2 + 2. आपल्याला 2 + 2 हे शिल्लक राहिलेलं दिसून येऊ शकेल. नाव द लास्ट answer of 2 + 2 answer is your 4 and it is your last answer of that given question. तर तुम्हाला त्या दुसऱ्या नंबर दुसऱ्या क्वेश्चनमधला आपल्याला हा त्याचा आन्सर 4 आलेलं दिसून येऊ शकेल. असे आपल्याला एक्झाम्पल्स योग्य त्या स्टेप्सनुसार नियमानुसार सोडवायचे आहेत. चला तर बघूया आपण थर्ड गणित. त्या अगोदर आपल्याला बॉडमॅस हा रूल जो आहे तो कसा आपल्याला लक्षात ठेवता येईल. बॉडमॅसमधला प्रत्येक शब्दाचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. ब्रॅकेट ओपन करायचं पहिल्यांदा, नंतर डिव्हिजन मल्टिप्लाय ज्याला डी आणि एम म्हटलेलं आहे त्याला भागाकार आणि गुणाकार म्हणतो आपण, नंतर ए अँड एस ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ह्याच्यामध्ये जी क्रिया पहिली येते डी एम म्हणजे डिव्हिजन मल्टिप्लाय ह्याच्यामध्ये जी पहिली क्रिया येते ती आपल्याला सोडवायची आहे. त्याच्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन ज्याला आपण बेरीज वजाबाकी म्हणतो त्यातली जी पहिली क्रिया आहे ती सोडवायची आहे. त्याच्या अगोदर ब्रॅकेट ओपन करायचं आहे, जे दिलेले ब्रॅकेट्स आहेत ते आपल्याला ओपन करायचे, त्यावर आधारित आपण उदाहरणं बघूया. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज थर्ड नंबर एक्झाम्पल. 5 + 7 मल्टिप्लाय बाय 2 मायनस इन ब्रॅकेट 5 + 6. तुम्हाला ब्रॅकेटमधली क्रिया दिलेली आणि प्लस अँड मल्टिप्लिकेशन अँड मायनस या तीन क्रिया तुम्हाला दिलेल्या दिसून येऊ शकतात. वेन यू लर्न अबाउट दॅट रूल्स, ज्यावेळेस आपण नियमांचा विचार करतो नियमांचा वापर करतो त्यामुळे फर्स्ट यू ओपन द ब्रॅकेट. पहिल्यांदा आपण तो ब्रॅकेट ओपन करणं गरजेचं आहे. इट इज अ सिम्पल ब्रॅकेट, तुम्हाला एक साधे कंस दिलेलं आहे, या साध्या कंसातली क्रिया कोणतीही असेल ती पहिल्यांदा आपण सॉल्व करणं गरजेची आहे. 5 + 6 ही तुम्हाला कंसातली क्रिया दिलेली आहे, दॅट्स वाय यू हॅव टू राईट अ आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. 5 + 6 आन्सर इज 11, दॅट्स वाय यू हॅव टू राईट अ फर्स्ट नंबर ॲज इट इज 5 + 7 मल्टिप्लाय बाय 2 मायनस अँड आन्सर ऑफ दॅट 5 + 6 इज इक्वल टू 11. नाव द ब्रॅकेट इज ओपन. नाव देर आर 3 ऑपरेशन्स आर रिमेनिंग, 3 क्रिया बाकी राहिलेले आहेत, ॲडिशन मल्टिप्लाय अँड मायनस. तुम्हाला ॲडिशन मल्टिप्लाय मायनसमध्ये आपल्याला मल्टिप्लाय पहिला करावं लागेल, दॅट्स वाय यू टू मल्टिप्लाय 7 × 2. आपल्याला 7 आणि 2 गुणाकार करावं लागेल, मग त्याचं उत्तर येईल 5 + 7 × आन्सर इज 14 - 11. नाव देर आर 2 ऑपरेशन्स आर रिमेनिंग. आता आपल्याला दोनच क्रिया बाकी राहिलेल्या दिसून येतात, ती म्हणजे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. वेन द टू आर ॲडिशन सबट्रॅक्शन देन यू हॅव टू सॉल्व व्हॉट इज अ कमिंग फर्स्ट, विच ऑपरेशन कमिंग फर्स्ट, कोणती क्रिया पहिली आलेली आहे, तर ॲडिशनची क्रिया पहिली आलेली आहे. दॅट्स वाय 5 + 14 यू टू टेक प्लेस, 5 + 14 केली, व्हॉट इज आन्सर? आन्सर इज इअर 19. 19 - 11 ही आपल्याला क्रिया करणं गरजेची आहे, आणि सर्वात शेवटी आपल्याला 19 - 11 केलं की त्याचं आन्सर येणार आहे 8. म्हणजे या पूर्ण क्वेश्चनचं आन्सर आपल्याला 8 आलेलं दिसून येऊ शकेल. ब्रॅकेट ओपन केलं, नंतर मल्टिप्लाय केलं, नंतर ॲडिशन केली, नंतर सबट्रॅक्शन केलं, वजाबाकी केली, आणि उत्तर आपलं 8 आलेलं दिसून येऊ शकतं. अशा पद्धतीने वी हॅव टू फॉलो द रूल्स, आपण सर्व रूल्स वापरणं खूप गरजेचे आहेत. नाव लास्ट एक्झाम्पल इन दॅट व्हिडिओ, आपल्याला शेवटचं एक्झाम्पल बघूया. इन दॅट फोर्थ नंबर एक्झाम्पल यू हॅव टू गिव्हन एक्झाम्पल लाईक 12 + 24 मल्टिप्लाय बाय इन कर्ली ब्रॅकेट
ज्याला महिरूपी कंस म्हणतो आपण, 4 मल्टिप्लाय बाय 8 मायनस 16 इन सिंपल ब्रॅकेट, 16 मायनस 11 सिंपल ब्रॅकेट कंप्लीट प्लस 9 करली ब्रॅकेट कंप्लीट. तुम्हाला दोन दोन कंस दिलेले आहेत. पहिला तुम्हाला दिला आहे एक तो म्हणजे करली ब्रॅकेट ज्याला आपण महिरूपी कंस म्हणतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक सिंपल ब्रॅकेट दिलेला आहे, साधा ब्रॅकेट दिलेला आहे, साधा कंस दिलेला आहे. नाव वेन वी थिंक अबाउट दॅट ऑपरेशन आहे, त्याला कोणती क्रिया पहिली करायची, तर पहिल्यांदा ब्रॅकेट ओपन करायचं. तुम्हाला त्या ब्रॅकेटमध्ये छोटा एक ब्रॅकेट दिलेला आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला 16 - 11 ही क्रिया करावी लागेल. 16 - 11 ही क्रिया केली, व्हॉट इज आन्सर, आन्सर इज हियर 5, तुम्हाला उत्तर 5. बाकीचे नंबर तसेच लिहूया, 12 + 24 मल्टिप्लाय बाय इन करली ब्रॅकेट 4 मल्टिप्लाय बाय 8 मायनस 5 प्लस 9. नाव द सिम्पल ब्रॅकेट इज गोईंग, आता आपल्याला तो सिम्पल ब्रॅकेट बाजूला गेलेला दिसून येऊ शकतो. नाव यू टू सॉल्व द ब्रॅकेट फर्स्ट, तरी पण आपल्याला कंस आहेच, दे आर करली ब्रॅकेट आर प्रेझेंट, तिकडे तुम्हाला महिरपी कंस आहे. मग महिरपी कंसातली क्रिया पण आपल्याला त्या नियमानुसार शोधावी लागेल. इन दॅट ब्रॅकेट देर आर मल्टिप्लिकेशन, मायनस अँड ॲडिशन इज गिवन, दॅट्स वाय यू टू सॉल्व फर्स्ट मल्टिप्लिकेशन, गुणाकार आपल्याला पहिला करावा लागेल. मग आपल्याला 4 आणि 8 गुणाकार करावा लागेल पहिल्यांदा. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप देन, 12 + 24 मल्टिप्लाय बाय इन करली ब्रॅकेट 4 मल्टिप्लाय बाय 8 आन्सर येणार आहे 32. मग 32 मायनस 5 प्लस 9 करली ब्रॅकेट कंप्लीट, तुम्हाला ही करली ब्रॅकेट कंप्लीट झालेली दिसून येऊ शकेल. त्याचा आपण आन्सर मारलो, पुन्हा आपण ते उत्तर मांडल्यानंतर पुन्हा करली ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करावं लागेल. बाहेरच्या क्रिया आपल्याला नंतर कराव्या लागतील, फर्स्ट यू सॉल्व द ब्रॅकेट, पहिल्यांदा ब्रॅकेट आपल्याला ओपन करावं लागेल. इन देअर इज मायनस अँड ॲडिशन इज ऑपरेशन्स आर रिमेनिंग, त्या करली ब्रॅकेटमध्ये वजाबाकी आणि बेरजेची क्रिया शिल्लक आहे. मग पहिल्यांदा आपल्याला वजाबाकी करावी लागेल. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, 32 - 5 केलं आन्सर 27 येईल. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप ऑफ दॅट गिवन क्वेश्चन इज 12 + 24 इन करली ब्रॅकेट इन 27 + 9, तुम्हाला 27 + 9 शिल्लक राहतील. आणि करली ब्रॅकेट आपल्याला तो ओपन करता येईल. शेवटची क्रिया बाकी राहिली ती म्हणजे ॲडिशन क्रिया, ती आपल्याला पहिली सॉल्व करणं गरजेची आहे. मग त्या 27 आणि 9 ॲडिशन केली, त्याचे ॲडिशन येईल 36. मग व्हॉट इज आन्सर, आन्सर इज हियर 12 + 24 मल्टिप्लाय बाय 36. आता सर्व ब्रॅकेट ओपन झालेले दिसून येतील आपल्याला. नाऊ देर आर टू ऑपरेशन्स आर रिमेनिंग, दोन तुम्हाला क्रिया ॲडिशन शिल्लक राहिलेला दिसून येऊ शकतील. त्यामध्ये ॲडिशन आहे आणि नंतर आहे मल्टिप्लिकेशन, म्हणून आपल्याला मल्टिप्लिकेशन पहिलं करावं लागेल. ॲज पर रूल, नियमानुसार आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 24 आणि 36 मल्टिप्लिकेशन केलं, त्याचा आन्सर येणार आहे 864. यू मल्टिप्लाइंग आन्सर इज 864. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट स्टेप इज 12 + 864. आपल्याला 12 आणि 864 आता सर्वात शेवटी ॲडिशन करावे लागेल, बेरीज करावे लागेल. आणि हीच बेरीज म्हणजेच ह्याच पूर्ण मोठ्या क्वेश्चनचा आन्सर सांगता येऊ शकेल. मी ॲडिशन टेक प्लेस, आन्सर इज यर 876. मला या दोघांची ॲडिशन केली, तुम्हाला 876 आन्सर शोधून दिली. या अशा पद्धतीने वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल, जसे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत त्या ठिकाणी बॉडमास नावाचा जो काही रूल आहे तो रूल आपण वापरणं खूप गरजेचं आहे. आणि आफ्टर दॅट यू हॅव टू युझिंग द रूल्स यू हॅव टू फाइंड आउट द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपण जर उदाहरणं सोडवली तर आपल्याला अगदी करेक्ट आन्सर शोधायला मदत होणार आहे. इन दॅट वे वी हॅव टू लर्न अबाउट द सिम्प्लिफिकेशन ऑफ अन एक्सप्रेशन. आपल्याला पदावलींचा उदाहरणांचा आपण आज अभ्यास केला, त्याचा त्यावर आधारित आपल्याला अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. टुडेज होमवर्क आपल्याला पूर्ण करायचं आहे, रिराईट 4 एक्झाम्पल इन द गिवन व्हिडिओ. व्हिडिओमध्ये दिलेले 4 उदाहरणे तुम्हाला वहीत पुन्हा लिहायची आहेत. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि ते उदाहरणं सोडवा. अँड सॉल्व प्रॅक्टिस सेट 25 फ्रॉम दॅट बुक. आपल्याला पुस्तकातला सराव संच 25 सोडवायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. वन्स अगेन थँक्यू.